अभिनेत्री नूतन यांच्या जीवनावरील नूतन असे नमी नसे नमी या ललिता ताम्हाणे लिखित पुस्तकाच्या चौथ्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन धगधगल माधुरी दीक्षितच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये नुकतंच झालं. यावेळी जीवन गाणी निर्मित चांद फिर निकला या अभिनेत्री नूतन यांच्यावर चित्रित झालेल्या संगीतमय कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. माधुरीनं यावेळी नूतन यांच्याबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी दिग्दर्शक सावंत कुमार टाग, अभिनेते प्रेम चोप्रा, अभिनेत्री आशालता उपस्थित होते. माधुरी दीक्षित यांचं स्वागत करतोय. बँगलोर क्रॉनिकल पब्लिकेशनचे आहे. प्रियतनजी बद्दल बोलताना एकच इमोशन येतं मनात, खूप प्रेम वाटतं त्यांच्याबद्दल. मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा शूटिंग करत होते त्यांच्याबरोबर, मुजरिम पिक्चर होता आणि त्याच्यात त्यांनी आईचा रोल केलेला, आणि मला सांगितलं सेटवर नूतनजी येत आहेत, नूतनजी येत आहेत. आणि आय वॉज लाईक ओ माय गॉड, कारण मी नवी होते, खूप नवी होते तेव्हा. आणि मी म्हणजे कारण तोपर्यंत मला अशी सवय झालेली की लोकं आली की त्यांचे दोन तीन लोक त्यांच्या अराउंड असतात आणि नेहमी कोणतरी त्यांच्याबरोबर असतं, कोणतरी छत्री धरून आहे, कोणतरी हे, कोणतरी ते. तर मला वाटलं त्या पण अशाच एंट्री करतील यु नो सेटवरती. पण मी वळून बघितलं जेव्हा त्या आल्या तेव्हा एवढ्या साध्या, एवढ्या सिम्पल, स्वतःची छत्री त्यांनी स्वतःच धरलेली आणि त्या अशा चालत आल्या. आणि मला खरंच विश्वास होईना माझ्या डोळ्यानं, म्हटलं माय गॉड ह्या स्टार आहेत म्हणजे. आणि शी सो सिम्पल. तर त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं, माझी इंट्रोडक्शन करून दिली ही नवी मुलगी आहे, आणि हळूहळू त्या बोलायला लागल्या माझ्याशी. आणि सगळा तो पांढरे केस वगैरे काय काय म्हणजे मेकअप केलेला, पण त्याच्यातनं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज होतं ते अजिबात लपत नव्हतं. यू कुड सी की त्या एवढ्या ब्युटिफुल होत्या, एवढ्या छान. म्हणजे मला गौतमजीने एकदा सांगितलेलं की शी वॉज द परफेक्ट फेस. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.